जॉगिंग ट्रॅकची थोडीशी व्यवस्था करतो सकाळी मॉर्निंग मध्ये वॉक करण्यासाठी. अच्छा, सागाच्या झाडामध्ये इथून सुरुवात करतो. स्टार्ट इकडनं करताय का? स्टार्ट करतो करत पुढे. एक आज एक टार्गेट ठेवलंय, आज जॉगिंग ट्रॅक अर्धा तरी करायचा. अर्धा तरी करायचा. आता आमचा जॉगिंग ट्रॅक कसा होतो ते बघा. सगळी तयारी केलेली आहे, डस्ट साठी मास्क लावलेलं आहे, नंतर गाजर गवत ते थोडासा त्रास होतो त्याच्यामुळे मग मोठा शर्ट घातलेला आहे, पॅन्ट घातली आहे आणि पावडा घेतलाय. आज पावडा दाखवा ना तुम्ही. येस, आज पहिल्यांदा पावडा घेतलाय. आता कामाला सुरुवात झाली आमच्या शेतीच्या. म्हणजे पहिले जॉगिंग ट्रॅक करायचा, आधी हेल्थ इज वेल्थ. वेल्थ आहे असं चालेल. सुरुवात हो 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 ओके हो हो. बघा आता हे सर्व सागाचे पानं पडलेले आहेत ना. लाकडं आपण मागच्या वरती केलं होतं ना, स्वयंपाक केलं होतं चुलीवर. स्वयंपाकाचे उरलेले लाकडं आहेत. ते लाकडं जरा एका बाजूला करतो आता. आणि हे सगळे लाकडं जमा करून बघा तुम्ही आता 3-4 महिन्यांनी जेव्हा ही सगळी सोय झाली का, आपला सगळा स्वयंपाक चुलीवरच होणार आहे. नॅचरल पद्धतीने सगळं नॅचरल थोडं जीवन जगायचं. असा हा आमचा प्रयत्न चाललेला आहे. ठिबकची नळी थोडी यापुढे नाही. मी आता स्वयंपाक करायला घरी आलेली आहे. फ्लावर शिजवून घेतलंय आणि कणिक पण मळून घेतली. पोळ्या करून जाते म्हणजे कसं, मग घरी आल्यावर लगेच जेवायलाही पटकन होतं ना. म्हणजे काम करून थकल्यावर केव्हा स्वयंपाक करणार केव्हा जेवणार, यामुळे मग आधीच करून जाते आणि मग दोघं मिळून मग तिकडे शेतातलं काम पण करू. आधी जॉगिंग ट्रॅकचं चाललेलं आहे खरणार सरांचं आणि मग नंतर कसं रिन्युएशन होईल घराचं आणि मग शेतीकडेही थोडं थोडं लक्ष द्यायचं. म्हणजे अर्ध झालं. अर्ध अर्ध्याच्या वर झालं ना, एक बाजूचा अर्ध्याच्या वर झालेलं आहे. आता मी आता आलेली आहे मदतीला, कारण आता गवत खुरपायचं काम मला करायचं आहे. पहिले थोडंसं फावड्याने मी पण ओढून घेईल ते पानं, कारण खरणार सर केव्हाचे करतायत ना, मग मदत तरी होईल. आता तुम्हाला दाखवते बघा, इथे सर्व गवत आहे. हे सर्व गवत आता निंदून काढायचं आहे, म्हणजे खुरपून काढायचं आहे आणि ते मी करणार आहे. आणि खरणार सर पूर्ण पावड्याने हे पानं ओढतील आणि म्हणजे प्लेन जागा होईल, म्हणजे ट्रॅक असा व्यवस्थित पण होईल ना म्हणजे चालायला. या दोन झाडांच्या लाईनीमध्ये आता मी खुरपून घेणार आहे खरणार सरांनी जेवढं ओढून घेतलेलं हे पानं तेवढं सगळं, कारण मग ते कसं टोचायला नको ना पायाला चालताना, आणि जमिनीवर चालायचं आहे ना म्हणजे बिना चप्पलचं, म्हणजे छान वाटेल. आता सुरुवात करते मी पण. हे बघा बाकीचं आता त्यांनी इथपर्यंत ओढून आणलेलं आहे गवताचं, म्हणजे पानांचं. बाकीचं मी ओढते पानं फावड्याने आणि असा शर्ट घालावा लागतो, कारण किडे वगैरे काही असले ॲलर्जी यायला नको. परत हे काँग्रेस गवत असतं ते उभरतं हाताला, त्यामुळे शर्ट घालूनच इथे काम करावं लागतं. मी सांगितलं मग अशी की आम्हाला थोडीफार सवय असल्यामुळे आम्ही आता म्हणजे इझी काम करून घेऊ शकतो हे सगळं. हे बघा मी आता निंदायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे भरपूरसं निंदून आणलंय मागपासून इथपर्यंत. आणि खुरपण्याची आणि निंदण्याची मला आहे थोडीफार म्हणजे सवय, म्हणजे करते मी हे निंदायचं काम करून राहिली आहे. म्हणजे जे खुरपायचं ते कसं वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा बरं का, म्हणजे मला जमतंय की नाही. शेतात काम मी करते तसं, पण खूप असं नाही केलेलं, मी थोडंफार कामं केलेली आहेत असं नाही की केलेलं नाही असं पण नाही. बघा आता आम्ही ही पूर्ण एक लाईन पूर्ण अशी
पानं उडून आणि निंदून काढलेली आहे. सरळ अगदी एक बाजू पूर्ण झालेली आहे, म्हणजे एक हात आम्ही लावायला जायच्या आधी. पण कसं म्हणतो की एक हात लावाय गई आणि आता दुसऱ्या हात लावाय राहिनी, तशी आई एक लाईन पूर्ण साफू गे आता दुसरे बी करायला राहिनी नाही ते असं. मी तुम्हाला म्हटली होती की संध्याकाळपर्यंत आम्ही काम पूर्ण करू, पण नाही शक्य झालं. आणि खूप चांगली अशी गोष्ट आहे की पाऊस भरपूर असा झालेला आहे, तर काम तर काय होतच राहील, पण पावसाची पण खूपच अशी गरज असते ना. मान्सून आपली शेती आहे सगळी. बघा आमचा शेताचा सर्व परिसर खूप छान असा पाऊस झाला आहे आज. म्हटली होती की संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्ण करून टाकू काम, पण काय नाही झालं. आणि झालं होतं म्हणजे जवळजवळ अर्धं काम झालं आहे, पण पावसाने मस्त हजेरी लावलेली आहे. पावसांची पण आपल्याला गरज असते ना पावसाची. हे बघा आणि पाऊस इतका जोरात का वाजतोय, तर आमच्या घरच पत्र्याचं असल्यामुळे एक ते दडदड असा आवाज येतो. सगळा वावरस मग मज्जानं चांदण भरी घे त्यानी बरं, चांदण भरा कशा कशा वाहिद होई निघ ना ते पाणी, टेन्शन नाही शा ते पाणी उन्हा म्हणून काम आता अर्धं राही गय, पण पाणी उन्हा ही चांगली गोष्ट अशी आहे. आणि मना व्हिडिओ तुमले कसा वाटणार ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.